आम्ही रस्ता चुकलो होतो, अर्धा तास रस्ता शोधत होतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। 2 मिनिटाची मॅगी सांग किती वेळ लागला। 2 मिनिटाची मॅगी बोलायसाठी, अरे इथे तर वेळ लागणारच कॅम्पिंगच्या वेळेस। नमस्कार मंडळी आणि स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये। तर मागचे 2 दिवस आपण शहापूर एक्सप्लोअर केलं होतं, एक हिडन व्हिलेज म्हणून विला एक्सप्लोअर केला होता, त्यानंतर एक लेक एक्सप्लोअर केला होता। तर आज ऍक्च्युली मी ऑफिसला गेलो होतो, शुक्रवार आज ऑफिसला गेलो होतो। जस्ट दुपारच्या टायमिंगला असा प्लान डिसाइड झाला, निलेशचा फोन आला की असा असा प्लान आहे काय करूया का। तर मी एक प्लान सजेस्ट केला आणि तो प्लान ऍक्च्युली आम्ही आता इम्प्लिमेंट करायला चाललोय। आता आम्ही चाललो आहोत ईर्ष्यागडला नाईट ट्रेक करायला। आता वाजलेले आहेत 9, तर आता आपण निघणार। आपल्याबरोबर 4 जण आहेत, प्रतीक आहे, विनायक आहे, निलेश आणि मी, आम्ही 4 जण आहे। आता 9 वाजता निघणार आहे, अप्रॉक्सिमेट 11:30 वाजेपर्यंत आम्ही तिथे पोहोचू, नाईट ट्रेक करणार आहे, वरती कॅम्पिंग करणार आहे। सकाळी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये सनराईजचा व्ह्यू बघायला भेटेल। तर आता फटाफट निघतोय, बॅग छोटीशी पॅक केलेली आहे, जेवणाचं सामान टेंट वगैरे सगळं निलेशने घेतलेलं आहे। तर आता फटाफट निघूया पहिल्या पुढे। तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल की तुम्ही नाईट ट्रेक ईर्ष्यागडला कसं करू शकता, काय प्लान आहे, काय रूट आहे, किती डिफिकल्टी आहे, काय प्रॉब्लेम होईल की नाही होईल, या सगळ्या डिटेल आपल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल। तर मंडळी आता आपण पोहोचलो आहोत बेस विलेजला। ऍक्च्युली आम्हाला पोहोचायचं होतं 11 वाजता, पण आता टाइमपास करत येऊन आता आम्हाला वाजलेत 1। उशीर न करता आम्ही ट्रेकला स्टार्ट करतोय। आता पूर्णपणे काळोख झालेला आहे, मी पण समोर मानेने लाईट दाखवलं त्याच्यावरती शूट करतोय। पुढे तुम्हाला प्रॉपर व्ह्यू दाखवता येणार नाही, रिटर्न येताना दाखवू आपण। पहिलं जाऊ, ट्रेक कम्प्लीट करू, 2 तासाचा ट्रेक आहे। तर बघूया आता पुढची जर्नी कशी असेल ते। आता एवढं कन्फ्युजिंग आहे की आम्हाला पण माहीत नाही रूट कसा आहे काय। उजेडात तर आम्ही ट्रेक केलेला आहे, काळोखाचा एक्सपिरियन्स नाही आहे, बट ते म्हणतात ना कुछ तुफानी करते आहे, तसावाला एक्सपिरियन्स आहे, सगळे तसेच आहेत। त्याच्यामुळे आता चाललो आपण पुढे। तर बाकीची संपूर्ण डिटेल आपण आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देऊ। तर निघूया आता आपण इथून आपल्या पुढच्या जर्नीसाठी। तर मंडळी आता आपला 1/2 तासाचा ट्रेक कम्प्लीट झालेला आहे, तर आपण थोडंसं रेस्ट करण्यासाठी थांबलेलो आहे। थोडं पीसफुल आहे, हवा पण लागते थोडीशी, छान वाटतंय क्लायमेट। पाठीमागे तुम्हाला व्ह्यू दिसतच असेल, आता मला स्वतःलाच मी दिसतोय की नाही ते पण नाही माहिती आहे, पण काढतो तर आहे मी ट्रेक। लाईट दिलेली आहे, लाईट मॅन आहे आजचा आपल्याला विनायक। निलेशला विचार, निलेश कसं वाटतंय तुला आज जरा इथे येऊन? असं मला वाटतं की माझ्या दिल गार्डन वाला फिलिंग आहे। थँक्यू, मला बोलला पाहिजे कारण हा प्लान मी ह्याला सजेस्ट केलेला आहे। कारण तू तर बोललास की मला व्हिडिओ एडिट करायचे, बाजूला प्रतीक आहे, प्रतीकला पण विचार। प्रतीक आपल्या व्हिडिओमध्ये फर्स्ट टाइम येतोय, आपण फक्त फोनवरती बोललो होतो। तर प्रतीक कसा एक्सपिरियन्स आहे, काय वाटतंय तुला? खूप छान एक्सपिरियन्स आहे। तर आता आपण जाऊया पुढे, पुढचं टेक घ्यायला भेटणार नाही असं मला वाटतंय, तरी पण ट्राय करू आणि डायरेक्ट तुम्हाला सनराईजचा व्ह्यू दाखवू। तर गडी आपले दमलेले आहेत। ऍक्च्युली आम्ही रस्ता चुकलो होतो, 1/2 तास रस्ता शोधत होतो, मला रस्ता भेटलाय, तर कसं दाखवू तुम्हाला, जाम काळोख आहे। हे बघा, हे समोर आहे ना मंदिर आहे, आणि या मंदिराच्या इथून असा एक राईट टर्न लेफ्ट टर्न आहे, तो डायरेक्ट सरळ जातोय निळेकडे। सुप्रभात मंडळी। तर आता वाजलेले आहेत 5:30, आपण निघत आहोत आपल्या पुढच्या जर्नीसाठी। आपले गाडी निघालेले आहेत, आम्ही काल पोहोचलो होतो इथे 3 तासामध्ये, थोडा आराम करतच निघालो होतो। तर आता पाठीमागे तुम्ही बघू शकता सनराईज होणारच आहे, आपल्याला व्ह्यू बघायचा सनराईजचा। तर
हा समोर एक तुम्हाला सुका लागेल आणि समोर एक झेंडा आहे, त्या झेंड्याच्या जस्ट बाजूने लेफ्ट साइड ने एक रस्ता जातो, तो नेढे पर्यंत घेऊन जातो. तर आता आपण जाणार आहे टॉपला एकदम, तिथून बघणार आहे आपण सनराइज. तर निघूया इथून पुढे आणि दाखवूया तुम्हाला सनराइजचा प्रॉपर व्ह्यू. तर हा संपूर्ण ट्रेक मध्ये असणारा थोडासा ऍडव्हेंचर पार्ट आहे, जिथे थोडा तुम्हाला रोपचा सपोर्ट घेऊन वरती जायचंय. त्यानंतर एक छोटीशी शिडी आहे, त्यानंतर अजून एक बाजूला एक छोटी शिडी आहे, वरती तुम्ही बघत असाल ती एक शिडी आहे. आणि पूर्ण फोर्ट वरती ना तुम्हाला इथे एकच पाण्याचा टाका भेटेल, बाकी तुम्हाला पूर्ण फोर्ट वरती कुठे पाणी मिळणार नाहीये. पाणी तर आम्ही स्वतःजवळच कॅरी केलं होतं. जसं तुम्ही तुमच्या समोर बघताय तर सनराइज झालेला आहे. आम्हाला असं वाटलं होतं की बघायला नाही मिळणार, पण लकी आम्ही, आम्हाला प्रॉपर बघायला भेटलं. आणि इथे निलेश मिश्राने स्वतःचा किचन जो आहे तो सेटअप केलेला आहे. बाजूला मॅगी तयार होते, हा किचन आहे आणि मॅगी तयार होते. तर आता इथेच बसून आपण सनराइजचा नजारा बघत बघत मॅगी खाणार आहे. हा सुंदर नजारा आहे. दोन मिनिटाची मॅगी सांग किती वेळ लागला. दोन मिनिटाची मॅगी बोलायसाठी, अरे इथे तर वेळ लागणारच कॅम्पिंगच्या वेळेस. तरी 10 मिनिटं झाली असते. 10 मिनिटं मॅगी आपली झाली आहे रेडी आणि आपले ब्लॉगर मित्र वरती बसून फोटो काढत. थँक्यू सो मच निलेश मिश्रा, यांचा ब्लॉगिंगचा चॅनल मी चालवतो. निलेश मिश्राने मला बोलायला पाहिजे, कारण त्याला मी घेऊन आलो इथपर्यंत. मिश्रा सर काय म्हणताय, काय वाटतंय, काय कसं काय चाललंय? एकदम तुम्ही मास्टर, आता मी नाही मास्टर शेफ झालो, तुमच्यासाठी मी मॅगी बनवतो, तुम्ही माझ्यासाठी सँडविच बनवताय. थोडासा प्रोत्साहन दिलं तर त्याच्यानंतर डबल डेकर सँडविच आम्ही रेडी केलेला आहे तुमच्यासाठी. तर फायनली गाईज आम्ही ट्रेक कम्प्लीट करून खाली आलेलो आहोत. पाठीमागे गडी खूप जास्त जमलेली आहेत, एनर्जी घेत आहेत. एक तास लागला आम्हाला खाली उतरायला, 9:30 वाजले, पण असं वाटतं की 2:30 वाजलेत मुंबईतले. आणि कडक, एकदम कडक ऊन आहे. तर आता आपण खाली उतरलो, आता आपण जाणार आहोत घरी. तर आपल्या या संपूर्ण ब्लॉगमध्ये तुम्हाला नाईट ट्रेक तुम्ही ईर्ष्यागडला कसे करू शकता, कसा व्ह्यू तुम्हाला बघायला भेटेल, कसा सनराईज बघायला भेटेल, या सगळ्याची डिटेल बघायला भेटेल. तर आपली व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.